नमस्कार, अक्षय थाळी यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। गुढीपाडव्याला पूजेसाठी साखर गाठी लागते, ती साखर गाठी घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण पाहू। अतिशय सोपी रेसिपी आहे, 15 मिनिटात पूर्ण होते। प्रथम अशा छोट्या प्लेट घेऊन त्याला थोडे तूप लावून घ्यावे व दोरा घालून अशी मांडणी आधीच करून घ्यावी। गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यात एक कप साखर घालू। साखरेच्या निम्मे म्हणजे अर्धा कप पाणी घालू। या साखरेचा चांगला गोळीबंद पाक करायचा आहे। साखर गाठी चांगल्या पांढऱ्या शुभ्र व्हाव्यात म्हणून पाकामधली मळी काढावी लागते। त्यासाठी एक चमचा दूध यात घालावे। दुधामुळे मळी निघून येते व त्याच्याबरोबर साखरेचा काळपटपणा निघून जातो। या पाकामध्ये तुम्हाला हवा तो रंग टाकून रंगीत गाठी तयार करू शकता। फेस काढून झालेला आहे, आता पाक होत आलेला आहे, तो सारखा चेक करायचा। या इथे डिश मध्ये मी पाणी घेतलेले आहे, त्याच्यात पाकातले थेंब टाकून पाक चेक करायचा। पाकाची चांगली गोळी झाली पाहिजे। पाक तयार होत आलेला आहे। पाण्यामध्ये अशी गोळी तयार होत आहे। गॅस बंद करू व गाठी ओतून घेऊ। पाक थंड होण्यापूर्वी भरभर ओतून घ्यायचा आहे। 10 मिनिटात पाक थंड होऊन त्याची साखर बनेल व गाठी तयार होतील। एक कप साखरेमध्ये मोठ्या दोन गाठी माळा तयार होतात। मी येथे पिवळ्या रंगाच्या गाठी करून दाखवत आहे। या गाठी मी प्लेटमध्ये न करता सिलिकॉन मॅट वरती करीत आहे। याचप्रमाणे तुम्ही बत्तासे सुद्धा बनवू शकता। बत्तासे बनवताना त्याच्यात थोडा खाण्याचा सोडा टाकला म्हणजे ते जाळीदार बनतात। आता गाठी काढून घेऊ। साखर गाठी तयार आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा। धन्यवाद।